नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला किंवा लहान मुलांना सर्दी होणं हे खूप कॉमन आहे. सर्दी झाल्यानंतर जो काही कफ होतो छातीमध्ये जर तो साठवून राहिला तर त्याचा त्रास बाळाला खूप जास्त होतो. लहान मुलं असेल किंवा मोठी मुलं असतील, 6 महिन्यापेक्षा जास्त बाळ मोठा असेल, सो अशा वेळी बाळाला आपण काही औषधी वनस्पती खायला देऊन किंवा औषधी पदार्थ खायला देऊन हे हा कफ कमी करू शकतो. पण 0 ते 6 मंथचा जो बाळ आहे जो फक्त आईचं दूध पितो आहे त्याच्या बाबतीमध्ये हे थोडंसं कठीण होऊन जातं. कारण जेव्हा बाळाची छाती भरते, छातीतून आवाज येतो, बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही, अशा वेळी बाळा हा खूप इरिटेट होतो, आईचं दूध देखील व्यवस्थित पित नाही, बाळाचं पोट देखील व्यवस्थित भरत नाही आणि हे बाळासाठी आईसाठी हे खूप त्रासदायक ठरू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही होम रेमेडी पाहणार आहोत. 5 होम रेमेडीज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे बाळाचा कफ जो आहे हा पटकन कमी यायला, एका रात्रीमध्ये बाळाचं जो काही छाती भरलेली आहे ती मोकळी व्हायला मदत होते. या ज्या होम रेमेडी आहेत ह्या तुम्ही मोठ्या मुलांसाठी देखील वापरू शकता, परंतु या सगळ्या एक्सटर्नली अप्लाय करण्यासारख्या होम रेमेडी आहेत, बाळाला खायला द्यायची गरज नाही. त्यामुळे 6 महिन्यापेक्षा लहान बाळासाठी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरतील. सो चला फटाफट पाहूया काय या होम रेमेडीज आहेत. नॉर्मली बाळाला जर सर्दी झाली तर त्यानंतर बाळाला कफ हा होतोच आणि कफ झाली की छाती भरते आणि हा कफ जर छातीमध्ये साठून राहिला तर त्याचा त्रास बाळाला जास्त होतो. जर आपण बाळाच्या छातीवरती जरी हात ठेवून पाहिलं तर छातीमधून गरगर असा आवाज येतो, बाळाचा श्वास हा मोकळा येतो आहे किंवा बाळाला श्वास व्यवस्थित घेता येतो आहे असं आपल्याला वाटत नाही. बाळासाठी देखील हे खूप त्रासदायक असतं. एकतर बाळाला हे हा सगळा अनुभव नवीन असतो आणि त्यामध्ये बाळा हा खूप रडतो की बा आईसाठी देखील हे त्रासदायक ठरतं. सो बाळाचा हा कफ कमी होण्यासाठी आपण काही होम रेमेडीज पाहूया. ज्यामध्ये पहिली सगळ्यात टॉप लेवलला होम रेमेडी येते ती म्हणजे जायफळ. सो तुम्हाला नॉर्मली काय करायचं आहे, जायफळ उगाळून त्याची एक पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट थोडीशी कोमट करून बाळाच्या छातीवरती रात्री झोपण्याच्या अगोदर व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर छाती ही झाकून ठेवायची आणि बाळाला व्यवस्थित रॅप करून व्यवस्थित झोपू द्यायचं. सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघाल की बाळाची छाती ही पूर्णपणे व्यवस्थितपणे मोकळी झालेली आहे. जो काही कफ झालेला आहे हा कफ पूर्णपणे वितळलेला आहे, बाळाची छाती ही मोकळी झालेली आहे. सो ही खूप इफेक्टिव्ह आणि खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जाणारी अशी ही होम रेमेडी आहे. ही देखील तुम्ही वापरू शकता, मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये देखील ही वापरू शकता. दुसरी होम रेमेडी आहे ती म्हणजे वाफ घेणं. जे नॉर्मली आपल्याला डॉक्टर सजेस्ट करतात किंवा नॉर्मली आपल्याला माहिती आहे की पाण्याची वाफ बाळाला दिल्याने देखील कफ कमी होतो, सर्दी कमी होते, पण या वाफेपेक्षा देखील आणखीन इफेक्टिव्ह आणि इझी असणारी अशी एक स्टीम बाळाला तुम्ही देऊ शकता. यामध्ये नॉर्मली तुम्हाला काय करायचं आहे, एक कढई घ्यायची आहे आणि ती कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये खूप सारा ओवा टाकायचा आहे. सो ही जी काही ओवा आहे हा ओवा भाजल्यानंतर त्याची एक प्रकारची वाफ तयार होते. ही वाफ तुम्ही बाळाच्या नाकाद्वारे, श्वासाद्वारे बाळाच्या छातीमध्ये जाईल अशा पद्धतीने बाळाला धरायचं. किंवा जर बाळ खूप लहान असेल, म्हणजे 1-2 दिवसाचं बाळ आहे किंवा 1 महिना 1.5 महिन्याचं बाळ आहे ज्याला तुम्ही कढईवरती धरू शकत नाही किंवा बाळाला कढईच्या जवळ आणू शकत नाही, अशा वेळी बाळाच्या खोलीमध्ये देखील ही जी काही वाफ होणारी कढई आहे ती जर तुम्ही ठेवली तर ती बाळाच्या श्वासाद्वारे बाळाच्या छातीमध्ये जाईल, फुफ्फुसामध्ये जाईल, हा जो काही कफ झालेला आहे हा वितळेल. आणि हे देखील शक्य नसेल सो अशा वेळी तुम्ही काय करा, हा जो काही भाजलेला ओवा आहे त्यामध्येच थोडासा लसूण देखील टाका, लसूण देखील व्यवस्थित भाजू द्या आणि हे जे काही मिश्रण आहे हे मिश्रण एका रुमालामध्ये किंवा एका फडक्यामध्ये बांधा, त्याची एक पुरचुंडी बनवा आणि ती पुरचुंडी बाळाच्या बेड शेजारी किंवा बाळ जिथे झोपतो आहे त्याच्या शेजारी ठेवा, जेणेकरून त्याचा वास आहे हा बाळ घेईल, हा जो काही वास आहे हा बाळाच्या श्वासाद्वारे फुफ्फुसामध्ये जाईल आणि बाळाची भरलेली छाती कमी व्हायला मदत होईल. दुसरी होम रेमेडी आहे ती म्हणजे आईने करण्यासारखी होम रेमेडी आहे. जे बाळ आईचं दूध पितं आहे त्या आईने काय करायचं आहे, तिच्या आहारामध्ये डेली बेसिसवरती थोडीशी तुळशीची पानं ॲड करायची आहेत की जे सगळ्यात बाळाला आणि आईसाठी देखील खूप फायदेशीर ठरतात, दोघांना देखील सर्दी होण्यापासून कफ होण्यापासून वाचवतात. आणि त्याचबरोबर जे आपल्या किचनमध्ये साधे पदार्थ असतात जसं की आलं आहे, लसूण आहे, ओवा आहे, मध आहे, हळद आहे, या सगळ्या गोष्टी देखील आईच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आई जो आहार घेतो तोच बाळाला दुधामार्फत मिळत असतो. सो आईच्या आहारामध्ये अशा काही औषधी वनस्पती असतील तर बाळाला देखील एक प्रकारचं प्रिव्हेंशन मिळतं सर्दी खोकला कफ यापासून दूर राहण्यासाठी आणि जरी झाला असेल तो लवकरात लवकर कमी येण्यासाठी. दुसरा घरगुती उपाय आहे ते म्हणजे गाईचं तूप आणि मीठ. तुम्हाला काय करायचं आहे, गाईचं घरी बनवलेलं जे तूप असतं ते घ्यायचं आहे, ते तूप थोडंसं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये सैंधव मीठ टाकायचं आहे जे नॉर्मल मिठापेक्षा थोडासा वेगळा असतो, त्याचा कलर देखील थोडासा वेगळा असतो. सो ते मीठ टाकायचं आहे आणि ते जे काही कोमट तूप आहे त्या तुपाने बाळाचा मसाज करायचा आहे.
फुल मसाज, बॉडी मसाज दिला तरी अति उत्तम, आणि जरी नसेल तरी देखील बाळाचे छाती, पाठ, पाय, पायाचे तळवे, हात, हाताचे तळवे याचा मसाज व्यवस्थितपणे द्यायचा आहे की जेणेकरून बाळाला देखील आराम मिळेल. आणखी एक गोष्ट, जरी तुमच्याकडे सैंधव मीठ अवेलेबल नसेल, सो फक्त गाईच्या तुपाने देखील बाळाला जर मसाज दिला तरी देखील बाळाला ते बेस्ट राहतं. पण सैंधव मीठ असेल तर बाळाची छाती लवकरात लवकर कमी यायला, मोकळी व्हायला मदत होते. हे जे गाईचं तूप आहे हे जेवढं जुनं असेल तेवढं अधिक इफेक्टिव्ह असतं. त्याचा एक प्रकारचा वास येतो, परंतु हे अधिक इफेक्टिव्ह असतं आणि लवकरात लवकर बाळावरती त्याचा परिणाम देखील तुम्हाला दिसून येतो. दुसरा उपाय म्हणजे मोहरी आणि मध. आपल्या किचनमध्ये नेहमीच मोहरी ही अवेलेबल असते, परंतु आपली जी मोठी मोहरी असते ती मोहरी तुम्हाला नाही घ्यायची. जी एकदम छोटी मोहरी येते ज्याचा स्ट्रॉंग वास येतो अशी मोहरी घ्यायची आहे. एक चमचा मोहरी घेतली तर त्यामध्ये तुम्हाला पाव चमचा मध घालायचं आहे. पण ही जी काही मोहरी आहे ही मध घालण्या अगोदर व्यवस्थित ठेचून घ्यायची आहे. ती उकळामध्ये किंवा पाट्यावरती व्यवस्थित ठेचायची, मिक्सरमध्ये बारीक नाही करायची, ठेचून घ्यायची आणि त्यामध्ये थोडासा मध घालायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केलेलं मिश्रण जे आहे हे मिश्रण एका हवाबंद डब्यामध्ये किंवा छोट्याशा डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून त्याचा जो स्ट्रॉंग वास आहे हा पूर्ण डबीमध्ये पसरेल. एक अर्धा पाऊण तास, एक तास, दोन तास तुम्ही हे ठेवू शकता आणि त्यानंतर बाळ जेव्हा उठेल किंवा बाळ जेव्हा व्यवस्थित असेल त्यावेळी तुम्ही बाळाच्या नाकाजवळ ही जी काही डबी आहे ही डबी धरू शकता. हा जो काही स्ट्रॉंग वास येतो हा वास जर बाळाने बाळाच्या श्वासावाटे घेतला आणि तो त्याच्या छातीमध्ये गेला तर छातीमध्ये साठून राहिलेला जो काही कफ आहे किंवा छाती जी भरलेली आहे ती मोकळी व्हायला लवकरात लवकर मदत होते. हा देखील खूप इफेक्टिव्ह आणि खूप लवकरात लवकर इझी असा हा उपाय आहे. जर तुम्ही पाहिलं तर अर्ध्या एक तासामध्ये बाळाची छाती ही पूर्णपणे तुम्हाला मोकळी झालेली आहे, बाळ व्यवस्थित श्वास घ्यायला लागलेला आहे असं दिसायला येईल. सो हे काही इफेक्टिव्ह आणि इझी असे घरगुती उपाय होते जे तुम्ही अगदी लहान बाळापासून म्हणजे 1 ते 2 दिवसाच्या बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत करू शकता आणि याचा खूप लवकर तुम्हाला परिणाम देखील झालेला दिसेल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.